नगर सेवक दिलीप दातीर, नगर सेविका हर्षदा गायकर, नगर सेविका अलका अहिरे आणि नगर सेवक भागवत आरोठे यांच्या नगर सेवक निधीतून सुमारे 1,83,00,000 रुपयांच्या ITI पुलाला समांतर पुलाचं भूमिपूजन उत्साहात पार पडलं. या कार्यक्रमासाठी कलश रॅली आणि मोटारसायकल रॅलीही काढण्यात आली होती. परमपूज्य गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांचं उद्घाटनस्थळी प्रथम औक्षण करण्यात आलं, नंतर त्यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. यानंतर कार्यक्रमस्थळी गुरुमाऊलींना भव्य पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी या कामाचं कौतुक केलं. ब्रह्मवादिनी गंगामाई हिच्या पुण्यभूमीत मन मत जोडला जाणारा पूल आणि त्याचं आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत त्याचं भूमिपूजन व्हावं ही एक अत्यंत विकासाला चालना मिळणारी शुभवार्ता आहे. या प्रभागाचे सर्व सदस्य, नगरसेवक, सन्माननीय व्यासपीठ या सर्वांच्या अत्यंत दक्ष अशा कर्तव्यकारीण गेली अनेक वर्ष नाशिक शहराला एक वेगळं रूप, वेगळं वलय, वेगळं वैभव वाढत आहे हे सांगायला नको. पूर्वाश्रमीची नाशिक ही पुण्यभूमी आध्यात्मिक भूमी म्हणून देशाच्या जगाच्या पाठीवर आहे हे विसरून चालणार नाही. प्रति 12 वर्षानं येणारं सिंहस्थ सोहळा असेल, प्राचीन कालापासून प्रति 12 वर्षाला आपल्या पुण्यभूमीमध्ये अनेक देशविदेशातून साधू संत थोर सत्पुरुष हे देखील हजेरी लावत असतात. या सर्वांच्या पदस्पर्शानं अजून पावन झालेली ही नाशिक आपली पुण्यभूमी आहे आणि या पुण्यभूमीत वाढत्या लोकसंख्येचा विचार करून गैरसोयी दूर व्हाव्यात म्हणून आमच्या भाऊंनी, चौघही बहीण भावंडांनी या ठिकाणी एकवटून विकास हे ध्येय समोर. नगरसेवक दिलीप दातीर यांनी कार्यक्रम प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करताना गुरुमाऊलींचे विशेष आभार मानले. परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो. खरं तर माऊली आमच्याकडे शब्द नाही आहे, कारण आपल्यावरती फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असताना आपण आम्हाला वेळ दिली. खरं तर आम्ही चौघही, मग मी असेल, भागवत भाऊ असेल, अलकाताई असतील, गायकरताई असतील आणि आमचा संपूर्ण हा परिसर असेल, तो सर्वांच्या वतीने मी आपले ऋणनिर्देश व्यक्त करतो. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की परमपूज्य गुरुमाऊलींच्या मातोश्री शकुंतलाताई मोरे या माऊलींचं महानिर्वाण 26 तारखेला झालं. तरी माऊलींनी एक विधायक काम, कारण त्यांनी आपलं आयुष्य समाजासाठी समर्पित केलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून या माऊलीला, कारण ज्या माऊलीने असा एक अमूल्य रत्न या आपल्या देशवासियांना दिलं, त्यामुळे मी या माऊलीच्याही चरणी नतमस्तक होतो आणि या माऊलीला खरं तर परमेश्वर चांगली जागा देवो आणि ती निश्चित मिळणार. कारण ते म्हणताना जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तेथे जी साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, या उक्तीप्रमाणे माऊलींचं कार्य जे काही रंजले गांजले आहे त्या सर्वांना अध्यात्माच्या मार्गाने त्यांना कसं, त्यांचं दुःख कसं हरलं जाईल या दृष्टिकोनातून माऊली सातत्याने काम त्यांचं चालू आहे आणि अशा माऊली. या पुलाचा प्रश्न खूप आधीपासूनच रखडलेला होता, मात्र आता सर्व नगरसेवकांच्या प्रयत्नांतून या पुलाचं भूमिपूजन अखेर पार पडलं. नगरसेविका हर्षदा गायकर यांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं.
नमस्कार. आज प्रभाग 24 मध्ये म्हणजे आपल्या सगळ्यांच्या प्रभागामध्ये ITI पूलला समांतर पूल ह्या कामाचं उद्घाटन झालं आहे. आणि इतक्या महत्त्वाचा विषय, इतकं महत्त्वाचं काम सगळ्यांच्या येणाऱ्या प्रवाशांचं असो किंवा आमचं असो, सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या कामाचं आज उद्घाटन झालं आहे. आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या हस्ते ते उद्घाटन झालं आहे. खरं तर हा सुवर्ण क्षण असं म्हणायला हरकत नाही. इतकं मोठं काम इतक्या महान अशा व्यक्तीच्या हस्ते आज उद्घाटन झालं आहे. आणि मला खूप चांगलं वाटतं की आमच्या सगळ्याच्या माध्यमातून हे काम होत आहे. आणि खरं तर आता गेली नगरसेवकाला आता 2 वर्ष होती, पण याआधी गेली 5-6 वर्ष त्या पुलावरनं ट्रॅव्हल करतो, त्यामुळे असं वाटायचं की नाही इथे काहीतरी पर्यायी वस्तू अशी किंवा पर्यायी व्यवस्था व्हायला हवी. आणि आज खूप सांगायला आनंद वाटतो की आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही काहीतरी तो पर्यायी व्यवस्था म्हणून आम्ही ते करू शकतो. लोकांना एक चांगला असा उपक्रम आम्ही उपक्रम म्हणण्यापेक्षा एक दैनंदिन जीवनातला गरजेचा रस्ता पूल. आणि जसं आत्ता मगाशी म्हटलं की एक पूल हा नात्यांना जोडणारा मार्ग असतो, तसंच मलाही सांगावंसं वाटतं की पूल बांधणं म्हणजे हा जरी असला आता दिलीप भाऊनी सांगितलं असं की भावनिक क्षण म्हणून आपण त्याला म्हणूयात आध्यात्मिक साथ पण. आणि गुरुमाऊलींच्या हस्ती झालं म्हटलं की भावनभाऊने सांगितलं असं की आता श्रीस्वामी समर्थ नाव देण्याचा प्रयत्न करू. आणि आमचा पुढचा प्रयत्नही तोच असेल की श्रीस्वामी समर्थ या पुलाला नाव देऊ. आणि जो आता ITI पूल म्हणून ओळखला जातो आहे तो कालांतराने श्रीस्वामी समर्थ म्हणून ओळखला जाईल. आणि खरंच खूप छान म्हणतं आहे की आणि आता एक सांगावंसं वाटतं की सेनेच्या माध्यमातून बरीचशी कामं प्रभागात होत आहेत. नागरिकांना खंतही वाटते की बरेच दिवस झाले आणखी काही काम नाही आहे, पण हे ह्या दोघांच्या माध्यमातून आणि त्यांच्यासोबत मी ह्या आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून एक खूप असं भरभराटीचं काम आमच्या प्रभागात होत आहे. आणि दिलीपभाऊंचं वाक्यच आहे की आम्ही बोलून नाही करून दाखवतो, तसंच मला आनंद आणि असं सांगावंच वाटतं की बरेचशी कामं आमच्या प्रभागात होत आहेत. आणि दिलीपभाऊ म्हटल्याप्रमाणे बोलून नाही करूनही दाखवत आहेत, त्यामुळे इथे एकंदरीत एवढं छान असं वातावरण तयार झालं आहे, वातावरण निर्मिती झालं आहे गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने. आणखी बरेच आम्ही काही कामं करू, त्यामुळे जय हिंद जय महाराष्ट्र. आता लवकरच हा पूल नाशिककरांसाठी पूर्ण होऊन सेवेत उभा राहील आणि नागरिकांसमोरील प्रश्न सुटतील. संजय हिरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.